नमस्कार, मी ऋषिका रथ, मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे की अंगणवाडी परिवेक्षिका भरती आहे आणि त्या भरतीसंदर्भात जे डॉक्युमेंट्स आहेत, जे तुम्हाला रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत ज्याशिवाय तुम्ही फॉर्म भरू शकत नाही, ते डॉक्युमेंट्स कोणकोणते आहेत याची संपूर्ण यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। तुम्हाला माहिती आहे, आत्ता रिसेंटली जे विभागीय आयुक्त होते, विभागीय आयुक्ताने हे जाहिरात काढण्याचे निर्देश दिले होते। खरं तर 10 एप्रिल रोजी जाहिरात येणार होती, पण काही कारणामुळे समोर गेल्यामुळे या महिन्यामध्ये कधीही जाहिरात येऊ शकते, त्यामुळे ही डॉक्युमेंट्स आपल्याकडे अगोदरच रेडी पाहिजे। त्यामुळे हे सर्व डॉक्युमेंट्स कोणकोणती आपल्याला या भरतीसाठी लागणार आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। तर व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा। आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो। तुम्हाला जर काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, तेव्हा तुम्ही अजूनही त्यावरती जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा। जॉईन झाल्यानंतर डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला त्या चॅनलच्या माध्यमातून, टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून आम्हाला विचारू शकता। चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वप्रथम तुमच्याकडे एक आयडेंटिटी व्हेरिफिकेशनसाठी, म्हणजेच आपण त्याला ओळखपत्र म्हणतो, त्यासाठी तुम्ही कोणतंही एक ओळखपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। त्यामध्ये तुम्ही मग आधार कार्ड असू द्या किंवा तुमचं या ठिकाणी पॅन कार्ड असू द्या, कोणतंही कार्ड असू द्या, तुमचं एक कार्ड तुम्हाला लागतेच। नंतर तुम्ही पॅन कार्डसुद्धा या ठिकाणी देऊ शकता। तुमच्याजवळ पॅन कार्ड नसेल किंवा तुम्ही जर वोटर कार्ड असेल तर वोटर कार्डसुद्धा तुम्ही, म्हणजेच आपण त्याला मतदान कार्ड म्हणतो, मतदान कार्डसुद्धा या ठिकाणी देऊ शकता। पण कंपल्सरी तुमच्याकडे एक डॉक्युमेंट्स असायलाच हवं या तिन्हीपैकी एक। आता नेक्स्ट बघा, या ठिकाणी तुम्हाला सेकंड नंबरचा पॉईंट येतो, म्हणजे तुमची परीक्षा ही ऑनलाईन होणार आहे। ऑनलाईन होण्यामुळे तुम्हाला या ठिकाणी कम्युनिकेशनसाठी तुमचे फॉर्मसुद्धा ऑनलाईन भरले जाणार आहे, त्यासाठी तुमच्याकडे एक मोबाईल असणं आवश्यक आहे। तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला तुमचं हॉल तिकीट केव्हा जनरेट होणार आहे याची संपूर्ण माहिती SMS माध्यमातून तुम्हालाही पुरवली जाते, त्यामुळे तुमच्याकडे एक मोबाईल का असणं आवश्यक आहे। नंतर नेक्स्ट बघा, तुम्हाला तुमचे पासपोर्ट साईज फोटोसुद्धा या ठिकाणी काढून ठेवायचे, जेणेकरून तुम्हाला ते समोर पासपोर्ट फोटो तुम्हाला लागतात। आता नेक्स्ट बघा, या ठिकाणी तुम्हाला लागते या ठिकाणी TC किंवा म्हणजेच आपण त्याला म्हणतो बघा LC, म्हणजेच आपण त्याला लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणतो। TC किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट, म्हणजेच शाळा सोडायचा दाखला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। तुमच्याकडे जर शाळा सोडायचा दाखला नसेल किंवा तुम्ही जर एखाद्या कॉलेजला वगैरे तुमचं ॲडमिशन असेल तर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही बोनाफाईटसुद्धा या ठिकाणी देऊ शकता। बघा, तुमची या ठिकाणी बोनाफाईट तुम्हाला या ठिकाणी देऊन टाकायची, बोनाफाईट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। नंतर नेक्स्ट बघा, अशाच प्रकारे तुमच्याकडे नंतर आता डॉक्युमेंट्स बघा रिक्वायर्ड, तुमच्याकडे जन्माचा दाखला असणं आवश्यक आहे। जन्माचा दाखला म्हणजे जर तुमच्या TC वरची या ठिकाणी जर जन्माचा पुरावा नसेल, म्हणजे जन्म ठिकाण नसेल मित्रांनो, तर तुमच्याकडे या ठिकाणी जन्माचा दाखला तुम्हाला लागणार आहे, म्हणजेच आपण त्याला म्हणतो बघा बर्थ सर्टिफिकेट म्हणतो। ते बर्थ सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, त्याशिवाय तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही। ते तुम्ही काढून ठेवायचे लवकरात लवकर, हे डॉक्युमेंट्स तुम्हाला काढून ठेवायचे, जेणेकरून तुम्हाला ते समोर फॉर्म भरण्यासाठी काम येणार आहे। जर तुमच्याकडे या ठिकाणी LC वरती, म्हणजे तुमच्या शाळा सोडायच्या दाखल्यावरती जर जन्माचा पुरावा नसेल तर तुम्ही या ठिकाणी जन्म दाखला तुमचा काढून ठेवायचा आहे। नंतर बघा, तुमच्याकडे असणं आवश्यक आहे ते म्हणजे 5 नंबरचा या ठिकाणी तुमचं मॅरेज सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे। बघा, मॅरेज सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी काढूनच ठेवायचं आहे, त्याशिवायसुद्धा तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येणार नाही। आता त्याची गरज कशाप्रकारे पडते बघा, मॅरेज सर्टिफिकेट तुम्ही काढून ठेवायचं आहे। मॅरेज सर्टिफिकेटची गरज केव्हा पडते, ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरताय, काही महिलांचं लग्न झाल्यानंतर नाव चेंज झालेलं नसतं, पण काही महिलांचं या ठिकाणी नाव चेंज झालेलं असतं। म्हणजेच पूर्वी कसं तुमच्या आधार कार्डवर तुमच्या वडिलांचं नाव असतं, त्याच पद्धतीने तो नंतर तुमचं लग्न झाल्यानंतर तुमच्या पतीचं नाव येतं, त्यामुळे तुम्हाला फॉर्म भरावा कोणत्या नावाने भरावा लागतो, तो तुम्हाला फॉर्म भरावा लागतो तुमच्या लग्नाअगोदरच्या नावावर, म्हणजे तुमचे 10वीचं 12वीचं बोर्ड सर्टिफिकेटवर जे नाव आहे त्या नावाने तुम्हाला फॉर्म भरावा लागतो, आणि त्यामध्ये आणि आत्ताच्या नावामध्ये तुमचा चेंज झालेला असतो, त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी मॅरेज सर्टिफिकेट काढून ठेवायचं आहे। किंवा त्याला ऑरमध्ये तुम्ही गॅझेटसुद्धा या ठिकाणी काढून घेऊ शकता, त्यालाच आपण गॅझेट सर्टिफिकेट म्हणतो। हा गॅझेट सर्टिफिकेट तुम्ही या ठिकाणी काढून ठेवायचं, जर तुमचं मॅरेज सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही गॅझेट सर्टिफिकेट या ठिकाणी काढून घ्यायचं आहे।
दोन्हीपैकी कोणतंही एकच तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आणि सर्वप्रथम बघा, यामध्ये जर काढायचं झालं, तुम्हाला गॅझेट जर काढायचं असेल तर गॅझेट काढण्याअगोदर तुमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. मॅरेज सर्टिफिकेटवरूनच तुम्ही गॅझेट काढू शकता, अन्यथा तुम्हाला गॅझेट काढता येत नाही. अशा प्रकारे तुमचे 5 डॉक्युमेंट्स आलेले आहेत. 6 नंबरचा डॉक्युमेंट्स बघा. 6 नंबरचा डॉक्युमेंट्स म्हणजे तुम्हाला जर या ठिकाणी कास्टमधून फॉर्म भरायचा असला तर तुमचं या ठिकाणी असणं आवश्यक आहे. बघा, कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. कास्ट सर्टिफिकेट मित्रांनो तुम्ही या ठिकाणी काढून ठेवायचं आहे. त्याशिवाय सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येत नाही आहे. कास्ट सर्टिफिकेट काढण्याचे फायदे बघा. जर तुम्ही कॅटेगरीमधून, समजा SC ST OBC कोणत्याही कॅटेगरीमधून जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट हे कंपल्सरी पाहिजे. अन्यथा तुम्ही कास्टमधून फॉर्म भरू शकत नाही आहे. मग तुम्हाला डायरेक्ट फॉर्म भरावं लागेल ओपनला. ओपनमधून तुम्हाला फॉर्म भरावं लागेल. ओपनमधून जर तुम्ही फॉर्म भरला तर तुम्हाला या कास्ट सर्टिफिकेटची गरज नाही आहे. त्यामुळे तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणंसुद्धा गरजेचं आहे. ते तुम्ही लवकरात लवकर काढून ठेवायचं आहे. नंतरचं डॉक्युमेंट बघा. जर तुम्ही जरा ओपनमधून टाकायचं असला तुम्हाला फॉर्म, तर या ठिकाणी जर तुम्ही काही कॅन्डिडेट आता बघा EWS मध्ये आले असतील, EWS च्या कॅन्डिडेटने काय करायचं, तुमचं EWS सर्टिफिकेट काढून घ्यायचं. बघा, EWS सर्टिफिकेट तुमच्याकडे असायलाच हवा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या EWS सर्टिफिकेटचं बघा, तुमचं व्हॅलिड असणं आवश्यक आहे. व्हॅलिड म्हणजे काय, तर तुम्ही समजा आजपासून तुमची जाहिरात स्टार झाली, 1 महिना तुमचे फॉर्म चालणार आहेत, मग या 1 महिन्यामध्ये तुमचं जे आपण म्हणतो EWS सर्टिफिकेट, त्या EWS सर्टिफिकेटची डेट संपलेली नाही पाहिजे. भले मग तुम्ही फॉर्म भरल्यानंतर त्याची डेट संपली तरी चालेल, पण ज्या दिवशी पर्यंत जाहिरात तुमची फॉर्म भरणे चालले आहेत त्याच्या अगोदर तुमच्या EWS सर्टिफिकेटची डेट संपलेली नाही पाहिजे. त्यामुळे तिथं तुम्ही एकदम काळजीपूर्वक लक्षात ठेवायचं आहे की तुमचं EWS सर्टिफिकेटचं या ठिकाणी डेट संपली नाही पाहिजे. नंतर 8 नंबरचा पॉईंट बघा. या ठिकाणी येतो तुमचा NCL म्हणजेच या ठिकाणी आपण त्याला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट म्हणतो. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट संदर्भात एक गोष्ट लक्षात ठेवायची, इथं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुमच्या 3 इयर्सचं असेल. बघा, 3 इयर्सचं असताना एक त्यामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे की नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटची डेट तुमची केव्हाही संपू शकते. त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, तुमचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरताय त्या फॉर्म भरण्याच्या अगोदर तुमची त्याची डेट संपलेली नाही पाहिजे. भले तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुमची या नॉन क्रिमिनलची डेट संपली तरीसुद्धा चालत आहे, पण त्या अगोदर तुमच्या नॉन क्रिमिनलची डेट संपलेली नाही पाहिजे. म्हणजे तुम्ही आज फॉर्म भरलाय आणि पुढच्या महिन्यामध्ये तुमची नॉन क्रिमिनलची डेट संपली, काही टेन्शन घ्यायचं नाही आहे. तुम्ही त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक पडत नाही. फक्त नंतर तुमची डेट्स म्हणजे फॉर्म भरण्याच्या वेळी तुमची नॉन क्रिमिनलची डेट संपलेली नाही पाहिजे. आणि याला काढण्यासाठी तुम्हाला आरामात 15 ते 20 दिवसाचा कालावधी या ठिकाणी लागतो. त्यामुळे काय करायचं आहे, तुम्ही लवकरात लवकर तुमचं इन्कम सर्टिफिकेट काढून ठेवायचं. बघा, इन्कम सर्टिफिकेटवरूनच तुम्ही या ठिकाणी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढल्या जाते. त्यामुळे तुमचं इन्कम काढायचं आहे. इन्कमला तुमचे 3 ते 4 दिवस जातात या ठिकाणी. या इन्कमवरून तुमचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट निघतं आहे. आता नेक्स्ट डॉक्युमेंट्स या ठिकाणी नेक्स्ट बघा. या ठिकाणी आता 9 नंबरचा पॉईंट येतो आहे, ॲफिडेविट. आता ॲफिडेविट कोणासाठी लागतं, हे ॲफिडेविट कोणासाठी लागतं एकदा व्यवस्थित लक्षात घ्या. प्रत्येकालाच या ॲफिडेविटची गरज नाही आहे. ॲफिडेविट त्याच्यासाठी लागतं आहे की समजा एखाद्याचं नाव राम असेल तर त्याचं नाव बघा या ठिकाणी रामराव चाललेलं असतं आहे, कुठे श्यामराव चाललेलं असतं आहे, कुण म्हणजे कुठेतरी तुमच्या नावामध्ये जर चूक झाली असेल तर ती चूक दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे ॲफिडेविट काढणं गरजेचं आहे. ॲफिडेविट जर तुमच्याकडे नसेल तर तो कॅन्डिडेट डायरेक्टली हा विद्यार्थी तो नाही आहे अशा प्रकारे ग्राह्य धरले जाईल. त्यामुळे तुम्ही तुमचं ॲफिडेविट लवकरात लवकर काढून ठेवायचं आहे. ॲफिडेविट त्यांनीच काढायचं आहे, समजा ज्यांच्या नावामध्ये चूक झालेली असेल. एखाद्याचं नाव राम आहे तर रामराव झालं आहे त्यांच्यासाठी आहे. बाकीच्यांना ॲफिडेविटची गरज नाही आहे. त्यांना ॲफिडेविट काढलं नाही तरी चालतं आहे, कारण तुमच्या नावामध्ये जर चूक असेल तरच ॲफिडेविटची गरज आहे. अन्यथा ॲफिडेविटची गरज लागत नाही तुम्हाला. आता नेक्स्ट बघा. या ठिकाणी तुम्हाला 10 नंबरचा पॉईंट सांगतो. बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं या ठिकाणी डोमेसाईल असणं आवश्यक आहे. डोमेसाईल का, तर ज्यावेळेस तुमच्या व्हॅकन्सी निघत असतात त्या तुमच्या आपल्या महाराष्ट्र राज्यापुरत व्हॅकन्सी निघतात आणि त्या व्हॅकन्सीसाठी तुम्हाला या ठिकाणी डोमेसाईल असणं आवश्यक आहे. डोमेसाईलमध्ये सुद्धा आता 2 टाईप झाले आहेत. बघा, डोमेसाईलमध्ये जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी तुमचं एक ओल्ड डोमेसाईल आहे आणि एक आता रिसेंटली जे न्यू आलं आहे त्याला आपण काय म्हणतो, बघा, डिजिटल डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणतो. त्याच्यावरती तुमची तहसीलदारची आणखी डिजिटल सिग्नेचर असते.
डिजिटल सिग्नेचरवाला तुमच्याकडे डोमेसाईल असणं आवश्यक आहे. ज्यांच्याकडे ओल्ड असेल त्यांनी काय करायचं, ओल्ड म्हणजे 5-6 वर्ष अगोदरसारखं बघितलं तर ओल्डच डोमेसाईल सर्टिफिकेट होतं. आता तुम्हाला नवीन डोमेसाईल सर्टिफिकेट लागणार आहे, त्यामुळे तुम्ही ओल्डवाल्यांनी न्यू डोमेसाईल सर्टिफिकेट काढून ठेवा. नसलं तरीसुद्धा चालतं आहे, पण ज्यावेळेस तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत आहे त्यावेळी तुम्हाला न्यू डोमेसाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. नंतर बघा, या ठिकाणी जर तुम्ही कोणी स्पोर्ट्स पर्सन वगैरे जर असाल, तुम्ही स्पोर्टवरून जर का बिलॉंग्स करत असाल स्पोर्टमधून, तर त्या स्पोर्टवाल्या विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुमचं स्पोर्ट्सचं सर्टिफिकेटसुद्धा तुमच्याकडे असलं पाहिजे. स्पोर्टमधून जर तुम्हाला फायदा घ्यायचा असेल याचा, तर तुमच्याकडे स्पोर्ट्स सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. आता एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला कंपल्सरी रिक्वायरमेंट आहेत. आता या व्यतिरिक्त जर जाहिरात आल्यानंतर यामध्ये काही नवीन डॉक्युमेंट्स त्यांनी जर सांगितले, तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते कव्हर करणारच आहोत. अशा प्रकारे एवढे डॉक्युमेंट्स मित्रांनो तुम्ही काढून ठेवायचे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.